अतिशय सुंदर जोड़ी मैदानावर येते या ठिकाणी सुशांत पाटोळे सुशांत दत्ताराम पाटोळे सोने आणि बिट्ट्या तळोरे गावातले अनुभवी बैल दिसतात बैल वयस्करा चाल जाऊ दे हे सगळं काय झालं पहिली जोडी झेंड्यात जाते दुर्दैवाने पहिली जोडी बा यानंतर येणारी दुसरी जोडी जोडी नंबर दोन आदित्य कदम हाती राजा आणि बाब्याची जोडी आदित्य कदम राजा आणि बाब्याची जोडी आहे हाती देवरूप मधून आलेली जोडी आहे ज्या यांच्या हाती गावामध्ये येणाऱ्या 20 तारखेला भव्य देव मैदान होणार आहे त्याच हाती गावातली जोडी या ठिकाणी येते या ठिकाणी सुरू झालेली ही संस्कार प्रतिष्ठानची स्पर्धा शिट्टे लागलेले जाऊ दे जोरात जाऊ दे सर जाऊ दे काय झालं ओहो जिकडे पहिली जोडी गेली तिकडे दुसरी जाते दोन्ही जोड्या एकाच जागेवर बाग कार्यकर्ते झेंडा उभा करा आता पळतायत पण वेळ निघून गेले बैलांना गती चांगली होती सुटतानाच त्या बैलांचा ताळमेळ थोडासा घसरला होता जबरदस्त वेग आहे बघा पण सुरुवातीला थोडीशी गडबड झाली आणि एक चांगली जोडी बाद होते खूप साऱ्या अपेक्षा आहेत या जोडीकडून कल्पेश दर्डे आडवली आले डाव्या बाजूला बाबू उजव्या बाजूला पांढरे ए बाबू चल 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 काय झालं बाहेर नको जा हात मध्ये गे जाऊ दे जोरात सुंदर बघा पांढऱ्या शेट्टीवर केला नाही अतिशय सुंदर फिरव 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 पण जागेवर फिरायला पाहिजे परताना वरून याला की मराची वेळ जातो काय झालं मला वाटतं जोडी बाहेर जाते की काय तिथे आपले कार्यकर्ते कोपऱ्यावर असतील त्यांनी जर दोन्ही बैल नाईटला लागले असतील तर गोडीबार हा गोडीबार पंच आणि कार्यकर्ते म्हणणं दादा आपले कार्यकर्ते दोघं तिकडे तिकडे बाहेर उभे ठेव आहेत ना हा दुर्दैवानं सुरुवातीच्या तीनही जोड्या बाद झाल्या चला जोडी नंबर चार गणेश शिंदे घाटे घाटेवाले शिंदे चला जोडी घ्या मैदानात गावामधले संस्कार पूर्व विभागाने आयोजित केलेली संस्कार प्रतिष्ठानची ही भव्य दिव्य राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धा जोडी आली बघा कोप्या आणि वश्या नामांकित जोडी आहे घाटवले गावातल्या शिंदे यांची थोडीशी जोडी बाहेर लावली जाते सुट्टी करायला बाबी स्वतः बाबी शेट येत आहे बैल दोन्ही व्यवस्थित लावून घ्या बैल लावायला किती वेळ घेऊ द्या पंच काय टेन्शन नाही एकदा नांगरण इशारा केला कि मात्र थांबायचं नाही बैल बाहेरून बाहेरून जातात बाहेरून बाहेरून जातात दादा वेळ गेला तरी चालेल पण जोडी बाद करू नको पहिलं तीन चांगल्या जोड्या बाद झाले हे आता बैल फिरव 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 जोडी सरळच जातीय दोन्ही बैल जर नेटला लागली तर मात्र जोडी बाद होईल एक बैल बाहेरचा लागला तरी चालेल नाही बैल फिरायचंच म्हणत नाही काय चाललंय काय कळत नाही बरीच जोडी बाहेरून बाहेर नांगरी प्रयत्न करतो पण आपला बैल मोडतच नाही आणि जोडी बाद दुर्दैवानं चार जोड्या बाद परिवार सालपे सहा नंबरला पाहणारी जोडी आहे जय संभा पारगाव सात नंबरला पाहणारी जोडी सोंबा जुगाई प्रसन्न आणि आठ नंबरला पाहणारी जोडी देवदास भारती आजगे या सगळ्या बैल जोडींच्या मालकाने संघ व्यवस्थापकाने तयार राहायचे दुर्दैवानं चार जोड्या बाद होत आहेत त्याला पाच नंबर वाली जोडी खरी आहे पाच नंबर पाच नंबरची जोडी घ्या पुढे शेतकरी सालपे वाले शेतकरी मित्र परिवार सालपे जोडी पुढे या पाच नंबरची जोडी आली का ए बाबा जरा जोडी खाली जायला आणि वर यायला जागा ठेवा तिथे बाकी बाजूला सगळीकडे जागा भरपूर आहे बघा समोरची जागा मोकळी ठेवा अतिशय सुंदर नियोजन एकंदर या सगळ्या संस्कार प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केलंय खरोखर सगळ्यांना धन्यवाद देईन सुंदर मैदान त्यांनी बनवलंय हे मैदान तितकंसं काही मोठंही नाहीये आणि अगदी लहानही नाहीये बरोबर मीडियम साईजचं मैदान आहे
गावतू बैलांसाठी तर माझ्या अंदाजाने 14 ते 15 सेकंदाला हे मैदान तुटायलाच पाहिजे. बघूया आता सध्या प्रश्न असा आहे की पहिली जोडी सरळ जाऊनारी सरळ कुठली येते, नंतर तो किती कमी वेळ येतो हा प्रश्न नंतरचा आहे. कारण चार पहिल्या जोड्या चांगल्या चांगल्या बाद झाल्या, पाच नंबर वाला कुठे आहे, काय एवढा वेळ करतोय. पाच नंबरची जोडी आली शेतकरी मित्र परिवार सालपे सुंदर आणि चितार. बघूया हा चितार आता काय चित्र दाखवतोय. जाऊ दे चितार, जोडी बाद पाचवी जोडी बाद काय झालंय गावकर नारे बिरे दिला असं का होते. मला वाटतं सुरुवातीची थाप चुकीची पडली बैलावर ना. जय सांबा तडगाव राजाने बदल. चला जोडी येऊया. ही नामांकित जोडी आहे बाजूला, गुलाल घेणारी जोडी आहे. ए समोरच्या पिकेचं जे दादा नो दादा प्लीज मागे या ना. जरा बैल तुम्हाला घाबरतात असं मला वाटायला लागले आता. जरा मागे या, या मागे या ना जरा प्लीज. कदाचित तिथं बसवतात की काय बोलणं, थोडं मागे उंचवताय बघा. नॅचरल बाल्कनी आहे, तिचा वापर करा ना प्लीज. हो 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 घ्या घ्या पाडगावाले घ्या, तुम्ही घ्या जोडी घ्या, शांतपणे घ्या. आणि ही जोडी परवायला तोच नागरी येतोय ज्या नागरांना परवा संगमेश्वरच्या मैदानात 5 लाख रुपयाचं बक्षीस जिंकलं होतं, तो हा नागरी ही जोडी परवणार आहे. सिद्धेश गोपाळ जोडी वेगळी आहे, ती घाटी घाटातली जोडी आहे, ती थोड्या वेळाने येणार आहे, पण नागरी मात्र तोच आहे. याच मुलानं आपला कसब दाखवलं होतं त्या घाटी जोडीवर आणि 5 लाखाचं बक्षीस जिंकून दिलं होतं आपल्या मालकाला, तो सिद्धेश गोपाळ. आता गावठी जोडी या ठिकाणी हाणणार आहे, बघूया कसा हाणतोय. हॅलो तुमची बैल सुट्टी पर्यंत मी पण शांत बसणार आहे, जेणेकरून बैल सरळ जावी ही आमची इच्छा आहे. मी पण आवाज थांबवतो, घ्या बैल पुढे. पहिली सरळ जोडी पळण्याचा मान जाते पाडगावकरांकडे. हॅलो आवेळ सांग. 75 18.75 18.75 सिद्धेश ब्रीद यांनी 5 लाखाचं बक्षीस लावलं होतं परवा संगमेश्वर मध्ये, ते जिंकलं होतं सिद्धेश गोपाळ. चला पुढची जोडी 7 नंबरला सोमबा जुगाई प्रसन्न साखरपा सोने आणि सर्जा. परत एकदा सुट्टी करायला बाबी तटकरे. शिट्टे वाजली जोडी सुटली सरळ जाऊ दे बाबा झगा समाज काही तरी सरळ जाऊ दे. जोडी बाद करायची नाही, अतिशय चांगला प्रयत्न नागऱ्याकडून. वेळ जातोय वेळ जातोय, घे आता बाहेरच्या बैलाला आज घे, बाहेरच्या बैलाला आज घे 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 येणार येणार आला 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 अतिशय जबरदस्त काही जोडी पळतोय बघा. बाहेरचं हडकुळे बैल आहे पण धावतोय कसलं बघा. अरे नागरी कशाला पडतोय, नागरी कशाला पडतोय. नागरी पडला नसता तर वेळ अजून कमी झाला असता. हरकत नाही पण त्यानं नांगर बाद नाही केलाय. वेळ सांगा. हॅलो 29.00 29 सर 29 ना. हा 29 29 सेकंद फक्त 29 सेकंदात जोडी आली. हरकत नाही, प्रयत्न चांगला होता. यानंतर जोडी नंबर 8
देवदास भारती गाव आजगे आज घेतली जोडी येते अनेकांच्या नजरा या जोडीवर लागलेले आहे आणि बकासूर येतोय आज घेतला बकासूर आहे तो बकासूर वेगळा छकड्याला धावणारा ज्याने महाराष्ट्र डोक्यावर घेतलाय पण याने आजगे गावाला डोक्यावर घेतला नाही बघूया आज घेतला बकासूर एवढे देईल बघू दे आता बकासूर काय करतोय आरा बकासूर तापलाय वेळ काढू नका मामाने अरे बकासूर कसला जातोय अरे नागरी काय करतोय येऊ दे आणि जे बकासूर अरे आला 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 जबरदस्त अतिशय सुंदर वासरू बघा काय धावतोय ओहो काय झालं सुंदर खरोखर या वासरासाठी एकदा जोरदार तारा होऊया नाथ खुला वासरू पडलंय बघा वेळ सांगा 23.97 हरकत नाही यानंतर पाहणारे बैल जोडी आहे बाबा गुरवयांचे गाव मार्लेश्वर ही जोडी येते बघा नामांकित जोडी आहे ज्या जोडीनं प्रत्येक मैदानावर गुलाल घेतलाय अतिशय वेगाची जोडी आहे याच जोडीने गावठी गटामध्ये संघेश्वरमध्ये 1,61,000 रुपये जिंकले होते तोचा नागरी आहे पांढऱ्या गुरवचा मुलगा मुन्ना गुरव जबरदस्त वेगाची जोडी आहे सुट्टी करायला स्वतः पांढऱ्या गुरव सुद्धा येतोय ज्याने एक काळ हे संपूर्ण कोकण डोक्यावर घेतला होता तो जहा नांगरणे क्षेत्रातला बेताज वाशा पांढऱ्या आणि त्याचा मुलगा मुन्ना जोडी पळणार आहे या ठिकाणी आतमध्ये आहे तो लाडक्या बाहेर आहे तो राजा मार्लेश्वरची जोडी आहे बाबा गुरव यांची सुट्टी करायला पक्या दादा आणि अमोल दादा ए लाडक्या अतिशय सुंदर ही जोडी आहे बाहेरून बाहेरून जाते जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे मुन्ना गुरव या ठिकाणी नामांकित असा नांगरे फिरो आणि घे आता राजा लागले अरे जबरदस्त काय जोर आहे बघा लाडक्याचा हो 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 जबरदस्त जोडी भात दुर्दैव शेवटचा झेंडा लागला आणि जोडी बाद नंबरात येणारी चांगली जोडी दुर्दैवाने बाद होते काय झालं सर अंदाज लोकांना माहितीसाठी टायमिंग कळेल का जोडी बाद आहे पण माहितीसाठी लोकांना टायमिंग हवे 18 सेकंदात जोडी आली होती पहिलीच जोडी होती ही पण दुर्दैव शेवटचा झेंडा चला पुढची जोडी येते यानंतर 10 नंबरला येणारी जोडी श्री स्वयंभू कृपा पाळगाव फायटर आणि थैमान आणि सोबत जाके ही सुद्धा नामांकित जोडी आहे या ठिकाणी बाबूदादा गोपाळ यांचा फायटर येतोय जबरदस्त वेगाचा बैल आहे चला जोडी मैदानावर आलेली आहे जोडी नंबर 10 स्वयंभू कृपा पाळगाव फायटर आणि थैमान जोडी पळवणारे बाबूदादा गोपाळ नामांकित नागरी संस्कार प्रतिष्ठान पूर्व विभागाचे आदरणीय अध्यक्ष उदयजी पाटोळे जाऊ दे जबरदस्त दुर्दैव जोडी बात सोडा सोडा जोडी सोडा काय वेग आहे बघा बैलांना वेग बघा काय हो हो बाबा हो दुर्दैवानं एक चांगली वेगाची जोडी बाद होते बाबूदादा गोपाळ सारखा नामांकित ड्रायव्हर आहे आदरणीय मंचेकर साहेबांची उपस्थिती या ठिकाणी आम्हाला लाभलेली मी मंडळाचे अध्यक्ष उदयजी पाटोळे यांना विनंती करतो की साहेबांचं या ठिकाणी त्यांनी स्वागत करावं Thank you.
या तालुक्यातील ज्येष्ठ उद्योग एक आंडील बैल आहे एक जरा वयस्कर बैल आहे परंतु जोडी सुंदर पाहते आहे जबरदस्त ही जोडी रेकॉर्ड करणार बैल फक्त फिरायला पाहिजे बैल जागेवर फिरली तर रेकॉर्ड रेकॉर्ड अतिशय सुंदर जोडी पाहते जबरदस्त जोरदार काय झालं म्हणजे वाह 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 सुंदर अतिशय देखणे जोडी पाहते बघा या ठिकाणी अप्रतिम सन्माननीय अण्णांचं या ठिकाणी हार्दिक 19 29 आतापर्यंत पळालेल्या जोड्यांमध्ये या ठिकाणी 11 जोड्या पळाल्या या 11 जोड्यांमध्ये जय संभा पाडगाव ही जोडी अजूनही प्रथम क्रमांकावर आहे 1875 एवढी वेळ नोंदवलेली आहे ज्येष्ठ उद्योजक सन्माननीय अण्णासाहेब सामंत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे संस्कार प्रतिष्ठान तळवडे पूर्व विभागाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक कसं स्वागत त्यांच्या समवेत आलेल्या त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं सुद्धा इथं हार्दिक स्वागत चला जोडी नंबर 12 कैलासवासी रमेश काळ्या कांबळे कोडगावची जोडी घ्या पुढे चला 12 नंबरची जोडी उद्या वेळ काढू नका चला पटकन 12 क्रमांकाची जोडी येते कैलासवासी रमेश काळ्या कांबळे कोट गावातली जोडी आहे जोडी मैदानावर आलेली आहे बघा सुट्टी करायला स्वतः संजय दादा गवळी डाव्या बाजूला नांगरी तयार बैल तयार जोडे जोडा अतिशय सुंदर पिंट्या आणि सोने अशी बैलांची जोडी आहे काय झालं बैल झेंड्याकडे का जातोय झेंड्याकडे का जातोय आवडत्या आवर काही कर जीवाचं नाव शिवा ठेव पण जोडी बाद करू नको बऱ्याच जोड्या बाद झाले एवढी आता माता फिरव 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 अरे घे बाहेरचा बैल कधी पडतो बाहेरचा बैल पळायचंच नाही म्हणतोय त्याला जरा काहीतरी कर आला 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 झेंडा समाज झेंडा नांगरी पडतोय नांगरी पडतोय बैल मात्र सगळं धावतात येऊ दे येऊ दे येऊ दे ओहो मैदान पूर्ण होत आहे 30 सेकंद 25 पॉईंट जोडी खूपच पुढे गेली जोडी सुटलेली आहे अतिशय जबरदस्त जोडी आहे या ठिकाणी चोरवणे गावात आलेली जोडी आहे जे बजरंग बली फिरो 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 नागरी प्रयत्न चांगला करतोय आता येऊ दे जोरात येऊ दे आली 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 अरे जबरदस्त वेळ वेळ वाढव वाढव भाईच्या महिन्याला जरा वाढव असं काय करतोस येऊ दे जोरात प्रयत्न चांगला आहे या नांगऱ्याचा हरकत नाही 22.97 म्हणजे ही जोडी तिसऱ्या क्रमांकावर जाईल मला वाटतं कारण 18 75 19 29 आणि 22 97 18 75 चा रेकॉर्ड मोडायला कोण येणार जोडी नंबर 14 सकाराम डीके तुर पंच शेतकऱ्यांकडून तुम्हाला विनंती आहे पंच ओ पंच शिट्टीवाले पंच शेतकऱ्यांकडून अशी विनंती सूचना आले की जशी सुरुवातीला शिट्टी मारता तशी शेवटला पण मारा कारण शिट्टी मारल्यावरच तो नांगरी नांगर सोडतो आणखी एक नामांकित जोडी आले बाल्या आणि गण्या सकाराम डीके तुरळ मधून आलेली जोडी आहे संगमेश्वर तालुक्यातली वेगाची जोडी आहे सुट्टी करायला स्वतः किंजळकर बंधू बैल तळमळ करताय शांतपणे बैल उभी करा आणि सुट्टी झाल्यानंतर जे बैलाच्या बरोबर असतात त्यांना माझी विनंती आहे तुम्ही पुढे आडवे जाऊन ज्या वेळेला उभे राहता त्यावेळेला तिकडून येणाऱ्या तुमच्याच बैलांची गती कमी होते त्यामुळे कुणीही पुढे आडवे जाऊ नका अतिशय जबरदस्त जोडी सुटले या ठिकाणी गण्या झेंडा समाज जाऊ दे पुढे जाऊ दे अतिशय सुंदर फिरव आता फिरव 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 संगमेश्वर तालुक्यातून आलेली जोडी आहे अतिशय सुंदर बैल पाहते जरा योगे जोरात योगे जोरात 18 सेकंदाचा रेकॉर्ड तुटणार का बघूया अतिशय सुंदर जोडी पळाली वेळ सांगा पंच 20.75 नाही ही जोडी मात्र तिसऱ्या नंबरवर जाऊन थांबते कारण 18.75 हा रेकॉर्ड आहे 2 सेकंद कमी पडली चला पुढची जोडी ज्ञानेश पाटोळे हरणे आणि सर्जा या गावातली जोडी आहे ज्ञानेश पाटोळे चला स्थानिक जोडी या पुढे
लांजा तालुक्यातील पालू गावातली ही जोडी आहे. आज मात्र पळणार आहे ती ज्ञानेश पाटोळे यांच्या नावावर. या जोडीने आपल्या तालुक्यामध्ये अनेक मैदाने गाजवलेली आहेत. आमचे मित्र भालेकर महाडिक यांची ही जोडी चला घ्या पुढे. पण आज या मैदानावर ज्ञानेश पाटोळे यांच्या नावावर हा हरणे आणि सर्जा पळणार आहे. ही जोडी मला खात्री आहे निश्चित 1875 चा रेकॉर्ड मोडू शकते. शांत बैल बघा, अतिशय शांत भुणी बैल आहेत. बरीचशी नांगरणी करून आलेली बैल आहेत. शिट्टी पडलीच नाही आणि जोडी सुटली का? थांबा थांबा, परत त्यांना उभी करा. नाही त्यांना विचारा, ते जर लगेच पळवत असतील तर हरकत नाही. त्यांना विचारा ते काय म्हणतात, नंतर म्हणतात ते. ठीक आहे, पुढची जोडी घ्या. पंच नांगऱ्याचा इशारा घ्या. नांगऱ्याने इशारा केला केला शिट्टी पडायला हवी. ही जोडी नंतर पळेल, नंतर पळेल. जरा त्यांना थोडा आराम द्या. यानंतर पुढची जोडी जय सांबा पाडगाव, सोन्या आणि सुंदर. जोडी आले जय सांबा पाडगाव, देवरूप पाडगावहून आलेली ही सुद्धा जोडी आहे. सोन्या आणि सुंदरची जोडी. झेंड्याला घासून जा. काय झालं, मागे का फिरते, मागे का फिरते? जाऊ दे सर, जाऊ दे सर, जाऊ दे. सुंदर जोडी पाहिजे, हरकत नाही. सुरुवातीला 2-3 सेकंद फुकट गेले पण फिरव हे. आता महिला लागले, महिला लागले. नागरी का पडतो आणि जोडी पा. शेवटचा झेंडा ठोकला आणि जोडी पा. एक चांगली जोडी बाद होते. आता गावठी बैलांचं काय काय मैदानावरचे रेकॉर्ड आम्हाला माहित आहे की जे रेकॉर्ड घाटी बैल सुद्धा मोडू शकलेले नाहीत. संस्कार प्रतिष्ठान पूर्व विभाग तळवणे आयोजित औद्योगिक जगतामध्ये यशस्वी भरारी घेतले असे अण्णासाहेब सामंत यांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार संपन्न होत आहे. एका उमद्या व्यक्तिमत्वाचा सन्मान होतोय. आपल्या लांजा तालुक्यातले बहारदार असलेले व्यक्तिमत्व, व्यवसायामध्ये धडाडीला पुढे असलेले अण्णासाहेब सामंत यांना सन्मानित केलं जात आहे. जोडी सुटली आहे, अतिशय सुंदर जोडी आहे. 17 नंबरची जोडी आहे. वाघजाई प्रसन्न वळके पालीतून आलेली जोडी आहे. काय होतं बघूया. अर्ध अंतर तर पास झालेला आहे. घे आता जोरात, चल बघूया. 18 सेकंदाचा रेकॉर्ड मोडणार का? प्रयत्न अतिशय चांगला करतोय तो हा नागरी. अप्रतिम योगी अंतिम टप्प्यात. तेवीस पॉइंट बावीस खूपच लांब जात आहे. आज गावचे सुपुत्र सुजितजी आंबेकर यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. मी मंडळाचे अध्यक्ष उदयजी पाटोळे यांना विनंती करतो की सुजित सरांचा त्यांनी सन्मान करावा. एक तरुण तडफदार उमदा नेतृत्व पुढील काळामध्ये अवघ्या समाजाला लाभणार आहे असे सुजित जांबेकर. पुन्हा एकदा या सर्वच मान्यवरांनी आपले वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दिली. मी सर्वांचे मनपूर्वक आभार देखील या ठिकाणी मानतो. काजर ड्रायव्हर, लांजा तालुक्यातला सुप्रसिद्ध असा काजर ड्रायव्हर स्टेजच्या पाठीमागे आपल्याला भेटायला बोलवलंय. 18 नंबरची जोडी येते. अनंत महादेव उजगावकर कडवईवाले गणे आणि माणिक ही जबरदस्त वेगाची जोडी आहे. संगमेश्वर तालुक्यातून आलेली जोडी आहे. गोळवलीतले अतिशय सुंदर जोडी सुटले बघा. सरळ जाऊ दे पहिलं, सरळ जाऊ दे. सुंदरीचा जोडी पळते. फिरव आता, फिरव 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 जे भारतीय बोला लागले. आणि या ठिकाणी सुंदर अशी जोडी आहे, अतिशय सुंदर जबरदस्त वेगात आलेली जोडी आहे. नाथ खोळी जोडी पळाली बघा. वेळ सांगा. 19:43 19 सेकंद आणि 43 पॉईंट.
ही जोड़ी मला वाटतं तिसऱ्या क्रमांकावर जात असेल. यानंतर 19 नंबर जय सांबा पाडगाव बारक्याने वजीर चला जय सांबा पाडगाव बारक्याने वजीरची जोडी येऊया पटकन पुढे. जय सांबा पाडगाव 19 नंबरची जोडी चला पटकन. पाडगावचे सरपंच येतात या ठिकाणी त्यांची जोडी आहे. ज्या जोडीने देवरुख बागवाडी मध्ये झालेली स्पर्धा जिंकली होती ती जोडी आता या ठिकाणी येणार आहे. चला घ्या बैल कंट्रोल केलं घ्या लवकर पंच घ्या पुढे घ्या बैल आकाश पुढे घ्या बैल. 19 नंबरची जोडी जय सांबा पाडगाव बारक्या आणि वजीर बैलाची सुट्टी करायला बघा थोडासा वेळ झाला उजवी आता बैल खूप उशिरा सुटला जाऊ दे तरी सुद्धा ही बैल रेकॉर्ड ब्रेक करू शकता अशी ताकद आहे. छोटीशी बैल असली तरी वेगाने धावणारी जोडी आहे. येऊ दे जरा मागरी सुद्धा ती 70 वेग आहे. अरे वा रे वा जबरदस्त बारक्या बैल बघा कसला धावतोय वा अतिशय सुंदर वेळ सांगा वेळ सांगा. 19.91 चौथ्या क्रमांकावर मला वाटतं जाणार हे मैदान बहुतेक 19 लाच लॉक होणार की काय. चला स्वयंभू पाडगाव सूर्या आणि बाळ्या जोडी नंबर 20 चला बाजूला जोडीला जागा द्या. 20 नंबरची जोडी येऊ द्या. अजूनही 18 सेकंद आणि 75 पॉइंट जय सांबा पाडगाव वाल्यांचा रेकॉर्ड अबाधित आहे. देवदेव विभागाचे उपविभाग प्रमुख आदरणीय विश्वासजी मांडवकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना या ठिकाणी स्टेजवर येण्याची विनंती करतो. विश्वासजी मांडवकर मी संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय उदयजी पाटोळे यांनी विश्वास सरांचं स्वागत या ठिकाणी करायचंय. शिट्टी वाजलेली आहे जोडी सुटलेली आहे दोन्ही बघा प्युअर गावठी बैल तांबड्या पाल्या दुर्दैवानं जोडी जागेवर फिरते आणि जोडी पा नांगऱ्याला बैल आवड हो 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 बाले हो हो बावा एक चांगली जोडी अजून एकदा बाद होते. भावेश मांडवकर राजा आणि सोन्या आज घेतली जोडी येऊ द्या. चला भावेश मांडवकर जोडी घ्या पुढे. भावेश मांडवकर आजगेवाले जोडी येऊ द्या. सुंदर असं नियोजन आहे. परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली ही कोकणची भूमी आणि या कोकणच्या भूमीमधला हा शेतकऱ्यांचा खेळ आहे. साहेब जमलेल्या सगळ्यांना मी सांगेन कुठल्याही खेळाला एवढी गर्दी असत नाही. क्रिकेट असू द्या कबड्डी असू द्या नमन असू द्या भारत असू द्या पण सगळ्यात जास्त गर्दी असते ती या शेतकऱ्याच्या खेळाला. आजपर्यंत रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी प्रत्येक मैदानावर झालेली आहे. प्रेक्षकांच्या मनामनामध्ये उतरलेला खेळ आहे. संपूर्ण कोकणवासियांच्या मनामनामध्ये उतरलेला हा खेळ आहे. चला जोडी मैदानावर आले. आजगे गावातली जोडी आहे मांडवकरांची जोडी आहे. सुट्टी करायला तेजू दादा आणि संजय दादा दोघेही लांजातले बादशहा जाऊ दे जोरात. अतिशय जबरदस्त सोने आणि राजा नागरी सुद्धा चपळ आहे सुंदर. जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे फिरव 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 आणि आता घे भाईच्या गाण्याला लागले भाईच्या गाण्याला लागले आला आला आला. अरे वा 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 येणार येणार ही जोडी येणार येऊ दे जोरात. आणि अंतिम टप्प्यात नागरीचा ढोकरा देतोय सबास 21.38 बघूया जोडी पाचव्या पर्यंत तरी जाते का कदाचित. चला पुढची जोडी मुन्ना पाटोळे तळवडे ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे ते मुन्ना पाटोळे या गावातले धडाडीचे कार्यकर्ते यांची जोडी येते. चला घ्या पाटोळे मुन्ना दादाची जोडी आहे. चला मुन्ना दादाची जोडी आली बघा जबरदस्त गावठी बैल आहेत फुल मेहनतीनं तयार केलेली बैल आहेत. आज या मैदानावर जोडी पळवतोय कोण बघूया. काज्या
लांजा तालुक्यातला एक जबरदस्त वेगाचा ड्रायव्हर तेजस ज्याला सगळे लाडाने काजा म्हणतात तो हा तेजस येतोय पालूगावचा सुपुत्र बघूया आज मुन्ना दादाची जोडी तो पळवणार आहे स्वतः मुन्ना दादाचे तेज जाऊ दे थांबा 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 जोडी मागे घ्या शिट्टीवाले प्लीज तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे असं करू नका तुम्हाला मागेने इशारा दिला नव्हता तरी शिट्टी कापडली भावेश मांडवकर यांच्यासाठी अल्लाउद्दीन नेवरेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे घ्या जोडी घ्या पुढे परत पटकन लावा जोडी चला प्रत्येक जोडी पळून आल्यानंतर टायमिंग दोनदा तीनदा अनाउन्स केलं जाते बघा नीट लक्ष देऊन प्रत्येकाने ऐका त्याच्यामध्ये बदल अजिबात होणार नाही तेजा तू पंचांना इशारा द्यायचा थांबा 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 मागे घ्या मागे घ्या बैल फिरवून घ्या ना फिरवून घ्या असा नाही येणार बैल हे फिरवून जाण्यावर ते गावठी बैल आहे जाणार ते बरोबर जरा चार पावलं घे पुढे अजून आणि मग फिरव या मैदानावर मागचे जवळजवळ महिनाभर या बैलाने चिखल पाडली नाही आज बघू या जोडी नंबरात यायला पाहिजे गुलाल लागायला पाहिजे संदीप दादा पाटोळे पण वाट बघतायत मला वाटतं एक बैल मुन्ना दादाचा एक बैल संदीप दादांचा आहे हा डाला केली नाही दोघांनी डाला डाव्या बाजूला मुन्ना दादाचा बैल उजव्या बाजूला संदीप दादांचा बैल जोडी नंबरात यायला पाहिजे काजिया ही जोडी जर पहिल्या नंबरात आली ना तर संदीप दादांकडनं 500 मी तुला आधीच सांगून ठेवतो काय झालं वेळ का जातोय वेळ का जातोय आपला बैल वाकडा तिकडा का धावतो येऊ दे सरळ येऊ दे सरळ येऊ दे थोडस वाकडा तिकडा धावण्यात वेळ गेला 25-75 तळवणे यांच्या बैल जोडीनं पार केलेलं टायमिंग आहे 25 सेकंद 75 पॉईंट 25-75 जोडी बरीच लांब गेली येताना जरा वाकडी तिकडी आली त्यामुळे वेळ लागला चला जोडी नंबर 23 बाबर शेख प्रसन्न ओमेंडी सहा जोड्या फक्त पाळायच्या बाकी गावठी गटातल्या आणि त्यानंतर घाटी बैलांचा थरार बाबर शेख प्रसन्न ओमेंडीतली जोडी आहे हा नागरिक सुद्धा जबरदस्त दिसतोय परत एकदा बाबी दादा डाव्या बाजूचा बैल जरासा म्हातारा वाटतोय पण उजव्या बाजूचा जवान पोरे आहे बघूया काय करतोय बैलांचा काही इलाज नाही नांगऱ्यामुळे वेळ गेला बैल वेगाची आहे जबरदस्त वेगा बैलाला वा 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 अतिशय सुंदर जबरदस्त खरोखर जबरदस्त जी काय वेळ येणार आहे ना त्याच्यातली 6-7 सेकंद कमी करा ती नांगऱ्यामुळे फुकट गेली 23:47 जोडी आले 6 सेकंद अजून कमी करा बघा जोडी किती वेळात आली असती 23:47 बरोबर 23:47
जबरदस्त जोड़ी होती पण नांगरी पडला की ते 6-7 सेकंद पकड गेली. चला जोड़ी नंबर 24 तेजस हुडे देवडे तेजस हुडे देवडे. चला जोड़ी का पुढे दुड़ी है का माफ करा तेजस दुड़ी है देवडे गाव चंदर आणि मुरली या बैलांना सुद्धा वाऱ्याचा वेग आहे. फक्त परतानावर बैल जर का वेळ परतली तर ही जोडी 18 सेकंदाचा रेकॉर्ड नक्की मोडणार. ही जोडी पळवणार आहे पुन्हा एकदा मुन्ना गुरव सुट्टी करायला स्वतः पांढऱ्या दादा डाव्या बाजूला आणि पक्क्या दादा उजव्या बाजूला. वेळ किती 24.06 24.06 बराच वेळ गेला बाहेर ना बाहेर ना जोडी आली त्यामुळे वेळ गेला. अजूनही मला वाटतं पाडगाव वाल्यांचा 18.75 चा रेकॉर्ड कोणी मॉडेलचं वाटत नाही. 18.75 अजूनही रेकॉर्ड अबाधित आहे. जबरदस्त जोडी येते अमोल गुरव कणकाडी वाले ही सुद्धा वेगाची बैल आहे. चला पिंट्या आणि जर्शिया बाबू दादा गोपाळ पाडगावचा एक वेगवान नागरी ही जोडी पळवणार. बाबू दादा गोपाळ अतिशय वेगात गेलेली जोडी आहे. जबरदस्त वेगाची घे दर्शन लागे दर्शन लागे. अरे अतिशय वेगळी जोडी पडते बघा मागची आता दोन वर्ष या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अप्रतिम मला वाटतं आता रेकॉर्ड ब्रेक झाला की काय. 18-10 रेकॉर्ड ब्रेक होतोय. मागास पर्यंत असलेला पाडगावकरांचा 18.75 चा रेकॉर्ड मोडतोय. कणकाडीतली जोडी 18 सेकंद आणि 10 पॉइंट ने अव्वल येते. 18-10 बरोबर ना. ओके चला पुढची जोडी आई जुगाई हनुमंत प्रसन्न चोरवणे. चला जोडी नंबर 26. चला 26-27 आणि त्यानंतर पालूवाले आपली जोडी तयार ठेवा. तीनच जोड्या पळायच्या बाकी आहेत. चला 26 नंबरची जोडी घ्या पुढे. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय भगतशेठ जागुस्ते हेगिस्ते माफ करा भगतशेठ हेगिस्ते यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. घ्या जोडी पुढे घ्या. Thank you.
फिरवसे गावचे उपसरपंच माजी उपसरपंच जाधव साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत मी त्यांना पुढे निमंत्रित करतो त्याने आपला बहुमान स्वीकारायचा आहे फिरव सुंदर अशी जोडी पाहिजे बघा अतिशय सुंदर घेवायला लागले व्हायला लागले एवढे अरे वा 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 सुंदर अतिशय देखणी जोडी पाहिजे अप्रतिम ओहो सुंदर वेळ सांगा वेळ सांगा पंच तुम्ही वेळ सांगा पंच वेळ सांगा 18 सेकंद आणि 12 हरकत नाही जोडी दोन नंबरला आहे या ठिकाणी मगाशी जी बाबू गोपाळला जोडी पळवली होती त्या बाबू गोपाळसाठी रुपेश पाटोळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे अठरा दहा अठरा बारा अठरा पंच्याहत्तर तीन जोड्या अठरा मध्ये आल्या आहेत त्यामुळे 19 वाल्या बऱ्याचशा जोड्या आता बाहेर होणार आहेत शेवटच्या दोन जोड्या पर्यायच्या फक्त बाकी आहेत जयेश जयराम सप्पा जोडी नंबर 27 चला सप्पा जोडी घ्या पुढे 27 नंबरची जोडी चला 27 नंबरची जोडी घ्या पुढे 12 ला जोडी दुसऱ्या क्रमांकावर अजून तरी आहे अभिनंदन बाबू दादा मनापासून तुमचं अभिनंदन आणि आता ही जोडी पळवणार आहे तो देवा गुरव देवा गुरु चला केळवली आले जोडी पुढे घ्या केळवली आले नागरी पंचाला इशारा द्यायचा नागरी तू इशारा दिल्याशिवाय सुट्टी वाजणार नाही थांबा त्याच्या मनासारखी बैल लागली नाही त्यामुळे तो तुम्हाला इशारा देणार नाही आधी अतिशय सुंदर जोडी पडते बघा देवा गुरु बाहेर मारलं जातो वेळ वाढणार आहे घे त्याला आधी 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 बैलाला आधी अरे आता येऊ दे पुन्हा भारण भारण जातो देवा जबरदस्त अतिशय सुंदर जोडी पडते सोन्या किती वेळ घेतलाय सगळा 18:88 18:88 अठरा चार जोड्या आल्या नाही नाही करताना चला ज्ञानेश पाटोळे तळवडे जोडी येऊया शेवटची जोडी ज्ञानेश पाटोळे तळवडे जोडी येऊया चला निश्चित पंचांचं काम हे अंतिम असणार आहे जो निर्णय पंच देतील तोच ग्राह्य धरला जाणार आहे बाहेर कुणी किती टायमिंग लावलं तरी त्याला काय अर्थ नाही गावठी जगातली शेवटची जोडी मला वाटतं चार जोड्या 18 सेकंद झालेत नसेल आता बघूया ही शेवटची जोडी आहे मैदान बहुतेक 19 सेकंद आणि किती पॉइंटला लॉक होते बघूया 19 ला मैदान बहुधा लॉक होणार असं वाटायला लागलंय शेवटची जोडी ही पण 18 देते का बघूया अतिशय सुंदर पळणारी जोडी आहे हे हन्या हे बैलाला पुढे पुढे झेंडा 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 हो हो जोडी बात जोडी बात आणि म्हटल्याप्रमाणे 19:29 ला मैदान लॉक होणार चला घाटी वेळीचे चालक मला बैल झुंपायला